13 मार्च रविवार को व्यसन मुक्ति सम्मेलन का आयोजन किया गया है। इस संदर्भ में जानकारी पत्र परिषद में दी गई। परम पूज्य शेषराम महाराज व्यसन मुक्ति संगठना जिला चंद्रपुर के माध्यम से 13 मार्च 2022 को शराब व्यसन मुक्ति सम्मेलन का आयोजन किया जा रहा है। इस संगठना के माध्यम से चंद्रपुर जिले में 20 से 25 वर्ष शराब व्यसन मुक्ति पर कार्य होकर इस संगठना के माध्यम से संपूर्ण चंद्रपुर जिले में लाखों के करीब लोग शराब व्यसन मुक्त हुए हैं। वे लोग अब सुख समाधान संपन्न है। उक्त सम्मेलन में कार्यक्रम के उद्घाटक विधायक सुधीर मुनगंटीवार, कार्यक्रम के अध्यक्ष पूर्व विधायक वामन राव चटप, जिलाधिकारी अजय गुल्हाने, पूर्व जिला परिषद अध्यक्ष देवराव भोंगले, पूर्व सदस्य ग्राम पंचायत अभियान चंदू पाटिल मारकवार उपस्थित रहेंगे। लोगों ने इस सम्मेलन में आकर शेषराव महाराज, इनके उत्तराधिकारी परम पूज्य संतोष महाराज, इनके प्रवचन के माध्यम से संकल्प लेकर कार्यक्रम का लाभ ले, ऐसा संगठना की ओर से अनिल डोंगरे, लक्ष्मीकांत धानोरकर, पंडित काड़े, दिगंबर बासेकर राउत ने आह्वान किया है। परम पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्त संघटना जिल्हा चंद्रपूरच्या माध्यमातून येत्या 13 मार्च रोज रविवारला शनि मंदिर मोरवा इथे भव्य व्यसनमुक्ती मेळाव्याचं आयोजन केलं आहे आणि याच मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही इथे एक पत्रकार परिषद छोटीशी लावली आहे आणि आम्हाला लोकांना तुम्ही तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे की या कार्यक्रमाला भरपूर संख्येने जे व्यसनाचे आहारी गेले ते लोक तिथे उपस्थित झाले पाहिजे, त्यांचं जीवनमान उंचवलं पाहिजे, यासाठी हे पत्रकार परिषद आहे आणि तुमच्या माध्यमातून त्यांना सांगलं पाहिजे या कार्यक्रमाला गेले पाहिजे ना, त्या कार्यक्रमाचा तुम्ही खरंच लाभ घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चंद्रपूर जिल्हा आपल्याला दारू व्यसन मुक्त करायचं आहे, व्यसन मुक्त करायचं आहे म्हणजे प्रत्येक परिवाराच्या घरी आपल्याला सुख समाधान आनंद आणायचा आहे, यासाठी ही संघटना झोडून राहिली आहे आणि वर्षानुवर्षे ही संघटना काम करत आहे। येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा चांगल्या प्रेरणा आम्ही काम करू आणि हा मोठ्यात मोठा मेळावा असल्यामुळे सगळ्यांनी या जे आपले नातेवाईक असून कोणी गेला असेल व्यसन दारू व्यसनाच्या आहारी त्यांना इथं पाठवा, 100% तो बरा होईल, त्याचे आशीर्वाद म्हणा, त्याचं पुण्य म्हणा, जे काही म्हणा हे सगळ्यांना लाभणार आहे, ऐश्वरीय काम आहे।